हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी देविका गवाडे मालपा डोंगरी उपासना केंद्रावरून 2018 फेब्रुवारीमध्ये 22 तारखेला माझ्या आई माझ्याकडे आलेल्या होत्या. त्यांना अचानक म्हणजे असं याच्यामधून येऊन त्यांचं पायदनवरून पाय सरकून एक हाडाचं मोठं फ्रॅक्चर झालेलं. तर त्यांना आम्ही होली हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्या डॉक्टरने सांगितलं की यांचं ऑपरेशन केल्याशिवाय काही पर्याय नाही, कारण हाडाचे जे मांडीचं हाड होतं ते 2 भाग झालेले आहेत. तर आम्ही त्या डॉक्टरांना सर्व असं खर्च बिर्च विचारला. त्यांनी सांगितलं की 1.5 लाखापर्यंत हा तुम्हाला ऑपरेशन सर्व खर्च जाईल. तर आम्ही त्यांना ॲडमिट केलं. रात्री त्यांनी सर्व काही ते आणि सकाळी 10 वाजता त्यांचं ऑपरेशन करायला घेऊन गेले. तर आम्ही त्या दिवशी मला एक तपकिरे काका पण बाहेर बिंद्राच्या इथे भेटलेले. तर त्यांनी मला सांगितलं की तू पुढे चालल्या. तर मी त्यांना असं सांगितलं की माझ्या आईचं असं असं झालं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आपलं हे शिव पंचाक्षरम स्तोत्राचं पठण करा आणि हनुमान चालिसा घ्या. त्यांना ऑपरेशन करायला घेऊन गेलेत तेव्हा. तर आम्ही त्यांना ऑपरेशन करायला घेऊन गेलेत तेव्हा मी आईला माझ्या उदी लावली आणि बापूंचा फोटो तिच्याजवळ दिला आणि आईला ते ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेत. तेव्हा आम्ही बाहेर इथे एका रूममध्ये बसून मी आणि माझे मिस्टर आणि माझी मामी आम्ही सर्व 3 जण मिळून हनुमान चालिसा पठण शिव पंचाक्षरम स्तोत्राचं पठण करत होतो. तर माझे आईवाला ऑपरेशन झाल्यावर आई बाहेर आली तेव्हा तिनं मला आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी की माझा ऑपरेशन करत होते ना, मला खूप त्या म्हणजे तिने पण पहिल्यानेच हॉस्पिटलमध्ये असं बघितलं. तर ती मला सांगायला लागली की असं असं मला ना मला माझ्या मानेकडून मला बापू दिसलेत आणि समोरून मोठी आईचा तू फोटो दिसलात. बापू माझ्या डोक्याशीच उभे होत्या आणि खूप म्हणजे असं अर्धं ऑपरेशन झालं. परत आम्हाला डॉक्टर येऊन भेटलेत की डॉक्टर म्हणाले की यांचे हाड असं हाड एवढे ना हे झालेले आहेत की यांच्या हाडावर आम्ही जे स्क्रू फिटिंग करतो त्याचे सर्व हाडाची पावडर होते. परत आम्हाला आम्ही परत हनुमान चालिसाचं पठण करायला सुरू घेतलं आणि ते आईचं ऑपरेशन माझं खूप सुखरूप चांगलं झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव.